नमस्कार, मी कल्पक उठल चिंदरकर. मागच्या दोन व्हिडिओनंतर मला बऱ्याच जणांचे फोन यायला सुरुवात झाली आणि बऱ्याच जणांच्या अशा शंका होत्या, त्यांच्याबद्दल थोडंसं बोलावं असं मला वाटलं. त्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. मी कशी सुरुवात केली आणि काय काय गोष्टी पडताळायला पाहिजेत ह्या सांगायचा माझा आजचा विषय असणार आहे. नवीन जे शेतकरी सुरुवात करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी मला असं सांगायचं आहे की काही ठराविक गोष्टी तुम्हाला आधी सेट करायला लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पहिली गोष्ट तुमची जी जागा असणार आहे, मग ती तुमची परंपरागत असली तर चांगलंच आहे. जर का तुम्ही विकत घेणार असाल तर त्या जागेचे पेपर्स क्लिअर असणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला तपासायची आहे की पाण्याची सोय काय आहे. म्हणजे फक्त पावसाचं पाणी असणार आहे की आजूबाजूला काही ओहोळ किंवा विहीर किंवा काही अशा गोष्टी आहेत का. जमल्यास पाण्याची क्वालिटी तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर तुमच्या शेतीचं जे कंपाऊंड आहे ते तुम्हाला नीट सेट करायला लागेल. मग ते इनिशियली तुम्ही तारेचं देखील घेऊ शकता ॲज पर युअर बजेट, पण ते मात्र तुम्हाला एस्टॅब्लिश करायलाच लागेल. विजेची सोय काय आहे, त्यानंतर तिकडे आपला गाडी जाण्याचा रस्ता आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी बघायला लागतील. ह्या गोष्टी सेट झाल्यानंतर तुम्हाला नीट आराखडा तयार करावा लागेल. माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही तिकडे या, तिकडे जर का सोय असेल राहायची तर तिकडे राहा, दोन तीन महिने राहा, शक्यता पावसाळ्यात राहा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे पाऊस किती पडतो, कसा पडतो, पाणी कुठेच असतं, आपली माती कशी आहे, आपल्या जमिनीचं माती पाणथळ आहे की ती भरडी आहे, पाणी लगेच वाहून जातं का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला लागतील आधी. कारण त्याशिवाय तुम्ही नियोजन नाही करू शकत. शेतीमध्ये प्लॅनिंगच खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे आधी लक्ष द्या. ह्यानंतर तुम्हाला बघायला लागेल की तुमच्या आजूबाजूला झाडं कोणती आहेत, जंगल आहे का, तिकडची माणसं, तिकडचे शेतकरी काय उत्पादन घेतात, ते कशा पद्धतीने शेती करतात, हे सगळं तुम्हाला आधी नोट करायला लागेल. आणि मग त्यानंतर तुमचा जसा गोल असेल त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा पिकाचा पॅटर्न ठेवायला लागेल. बरेच व्हिडिओ यूट्यूबवरती येत असतात की एका एकरामध्ये 5 लाखाचं उत्पादन, एका एकरामध्ये एका वर्षात 15 लाख घेतले. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप मला थोड्याशा डाऊटफुल वाटतात. डाऊटफुल म्हणजे होत असेल कदाचित त्यांच्याकडे, पण असे किती हजारामध्ये एखादा शेतकरी वगैरे हे काहीतरी करत असेल. पण मुळात एक लक्षात घ्या की हे त्याला अचीव करण्यासाठी त्याने मागे काय केलं हे कुठेही सांगितलं जात नाही. त्यामुळे माझं असं मत आहे की शेती ही जीवनशैली आहे. तुम्हाला पैसा जो लागणार आहे त्यासाठी इनिशियली माझं तर म्हणणं आहे की तुमच्याकडे एखादा जोडधंदा किंवा सेकंड सोर्स ऑफ इन्कम हा असला तरच तुम्ही शेतीमध्ये प्रयोग करून अनुभव घेऊन तुम्ही उत्पादन घेऊ शकता. पण शेतीवरती तुमचं घर चालेल ह्या विचारामध्ये जर का तुम्ही असाल तर तो खूप जास्त रिस्की रस्ता आहे असं मला वाटतं. गेल्या 50-60 वर्षामध्ये आपण बघतो आहे की रासायनिक खतं वापरल्यामुळे जे काय जमिनीचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे आणि सगळ्याच गोष्टींची काय वाट लागलेली आहे, तर तो काही शाश्वत मार्ग नाही आहे. आणि मुळात एक गोष्ट विसरतो आहे आपण की रासायनिक शेती जेव्हा आली तेव्हा रेकमेंडेशन असं होतं की तुम्हाला 20 ते 25 गाड्या शेणखत कुजलेलं जमिनीत मिसळायचं होतं. ते हळूहळू मागे पडलं आणि फक्त रासायनिक खतं यायला लागली, त्यामुळे जमिनीला ते खूप जड जायला लागलं आणि मग जमीन मृत होत गेली. जमीन मृत होत गेली म्हणजे काय, जमीन ही कोणाची बनलेली आहे, तर जीवाणू जे आपल्यासाठी काम करणार आहेत. जमिनीला जिवंत ठेवणारे कोण आहेत, तर जीवाणू. त्या जीवाणूंची संख्या कशी वाढवता येईल ह्यावरती आपण भर द्यायला पाहिजे. तर रासायनिक निश्चितच मी म्हणजे सेंद्रिय करावी असंच मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे ती कशी करायची आणि का करायची हे आधी समजून घ्यायला पाहिजे आपण, की आपण फोकस जो आहे ना आपला मुळात तो जमिनीवरती असायला पाहिजे. कारण जर का जमीन सकस झाली तर तुमचं उत्पन्न चांगलं येणार आहे, तुमचं उत्पादन चांगलं येणार आहे. जग्गी सद्गुरू म्हणजे माझे गुरु, त्यांनी 100 दिवस आपल्या मोटरबाईकवरनं पूर्ण जगाची फेरी मारली आणि तिकडे ते हाच संदेश देत होते की सेव सॉइल, जमीन वाचली तर आपण वाचणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जमिनीचं स्वास्थ्य म्हणजे जमिनीची शेती आपल्याला करायची आहे. जर का तुम्हाला तुमच्याकडे गाई असतील, जसं माझ्याकडे गाई आहेत,
माझ्याकडे बायो गॅससुद्धा आहे. मी गाय घेतली होती ती दुधासाठी घेतलीच नव्हती, मला शेण आणि गोमूत्र ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या माझ्यासाठी आणि त्याच वापरून मी माझी शेती करतो आहे. बायोगॅस आल्यामुळे काय झालं की आता ती शेण मी आता डायरेक्ट बायोगॅसमध्ये टाकून माझ्या स्वयंपाकाचा गॅस मला मिळतो आहे, प्लस मला जे स्लरी बाहेर येते ती स्लरी मी शेतात सोडतो आहे. शक्यतो कंपोस्टिंग बाहेर करू नका. तुमच्याकडे जर का बायोगॅस प्लांट असेल तर प्रश्नच नाही, पण जर का नसेल तर शेण हे तुमच्या शेतामध्येच झाडांच्या आजूबाजूलाच तुम्हाला तिकडेच कंपोस्टिंग करायला पाहिजे. ते बाहेर कोणत्या तरी खड्ड्यामध्ये किंवा लांब करण्यात काही पॉईंट नाही, कारण कंपोस्टिंग करणारे जे जीवाणू आहेत जे ते शेणाचं वनस्पतीला उपयुक्त होईल असं शेणखत बनवायचं काम करतायत त्याची संख्या देखील आपल्या शेतात वाढली पाहिजे. ती वाढली तरच तुमची जमीन सुपीक होणार आहे. तर माझ्या बघण्यामध्ये गोपालभाई सुतारिया हे जे बन्सी गिर गोशाळा जी आहे अहमदाबादची, त्यांचे मालक, आणि त्यांनी एक छान उत्पादन सेंद्रिय उत्पादन तयार केलं आहे. देशी गाईच्या शेणापासून त्यांनी काही बॅक्टेरियाज 40-50 बॅक्टेरियाज त्यांनी काहीतरी सेपरेट केले, आयडेंटिफाय केले, आणि ते तुमच्या शेतीमध्ये जर का तुम्ही वापरले तर ते सगळीच कामं करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पहिलं जर का तुम्हाला कंपोस्टिंग करायचं आहे किंवा कुजवायचं आहे एखादी गोष्ट, मल्चिंग केल्यानंतर त्याला टाकायचं आहे, तर ते तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला जर का फवारण्या करायच्या आहेत म्हणजे पेस्टिसाईडचं काम करायचं आहे तर ते जैविक पेस्टिसाईड आपल्याकडे तयार होतं आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला फर्टिलायझर म्हणून देखील तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर मायक्रोन्युट्रिशनचं मॅनेजमेंट जे आहे पिकाला ते देखील तुम्ही करू शकता. बरं, इतकी वर्ष जर का त्या जमिनीमध्ये केमिकल फर्टिलायझर गेलं असेल आणि जमिनीची सुपीकता कमी झाली असेल तर त्याचा मिळती जीवाणूची संख्या आपल्याला वाढवायची, मग त्यासाठी देखील तुम्ही गोकृपा अमृतम वापरू शकता. हे आपलं गोकृपा अमृतमचं टाकी आहे. ज्यांच्याकडे गाय नाही किंवा जे गाय पाळू शकत नाही आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्ही बघाल की त्याला कापडाने आपण झाकून घेतलं आहे आणि झाकण आणि कापडामध्ये आपण दांडी घातली आहे. त्याने काय होईल की हवा जी आहे ती सतत आतमध्ये जात राहणार आहे, कारण हे एरोबिक बॅक्टेरिया आहेत, यांना बंद करून चालत नाही, यांना हवा कंटिन्युअस मिळालीच पाहिजे. आता आपण हे बघतो आहे इथे आतमध्ये चांगला फेस आलेला असा छान कल्चर आपलं तयार आहे. हे तयार करायला फार सोपी पद्धत आहे. आपण हे आता जरा फिरून घेऊया. ह्याला एक सुंदर स्मेल असा येतो आहे आणि ह्याचे इन्ग्रेडियंट्स असे आहेत की 1 लिटरचं तुम्हाला कल्चर लागतं, 2 लिटर देशी गाईचं ताजं ताक म्हणजे 3 दिवसाच्या आतलं, 2 किलो काळा गुळ आणि 200 लिटर पाणी एका पिंपाला. असं तुम्ही जेव्हा टाकाल तेव्हा 7 दिवसामध्ये साधारणतः हे तयार होतं. दिवसातून 2 वेळा ते आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचं आहे. ते मल्टिपल काम करणारं आणि खूप इफेक्टिव्ह असं हे गोकृपा अमृतम हे कल्चर मोफत आहे आणि ते माझ्याकडे देखील तुम्हाला मिळेल. फक्त येताना 1 लिटरची स्वच्छ बाटली, त्याला भूचाला भोक अशा तुम्ही घेऊन यायचं आहे. तुम्हाला ते कल्चर दिलं जाईल आणि मग ते तुमच्याकडे लाईफटाईम राहणार आहे. हे कल्चर कधीही खराब होत नाही, ह्याचे 4 रंग कदाचित चेंज होऊ शकतात सीझनप्रमाणे. अगदी काळा कुळकुळीत रंग जरी असला तरी त्याचं ओरिजिनल प्रॉपर्टीज येते इंटॅक्ट असतात, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. त्याच्या परत तुम्ही ते सगळ्या इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर ते परत असंच दिसणार आहे. एका एकराला ते रेकमेंड करतायत की पहिल्या वेळेला तुम्ही 1000 लिटर गोकृपा अमृतम पाण्याबरोबर द्या. त्याने तुमच्या जमिनीचा जो वरचा जो पोत आहे त्याला सुधारण्यासाठी फायदा होणार आहे. माझ्याकडे गाई आहेत, जेव्हा बायोगॅस नव्हता तेव्हा मी शेतामध्येच त्याचं कंपोस्टिंग करायचो. मग एकदा मी काय केलं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी एक 3x10 फुटाचा एक ढीग तयार केला. त्यानंतर मी वरच्या भागावरती एक स्प्रे मारून घेतला गोकृपा अमृतमचा आणि त्याला पालापाचोळ्याने झाकून घेतलं, म्हणजे डायरेक्ट सनरेज त्याच्यावरती पडू नये तेवढी मी काळजी घेतली. आणि दर 1-15 दिवसांनी मी त्याला पलटी करायचो. ते पलटी करताना मला असा अनुभव आला की जास्त हीट तयार होत नाही आहे आणि अक्षरशः 40 दिवसामध्ये ते शेण पूर्ण मातीमध्ये रूपांतर झाली होती आणि एकदम छान त्याला स्मेल होता एक सुंदर. म्हणजे हा प्रयोग आपण
जर का असा ओळ तयार न करता, सपोज मी झाडं लावली आहेत त्याच्या बाजूला जर का मी हे शेण टाकलं, त्याच्यावरतीच गोकृपा अमृतम टाकलं, पालापाचोळा टाकला, तर रेडीली ते त्या झाडाला तिकडच्या तिकडे अवेलेबल होणार आहे. म्हणजे झाडाला खतही मिळालं आणि त्या जमिनीला पूरक म्हणजे सुपीक करणाऱ्या जीवाणूंची संख्या देखील वाढली. त्याचप्रमाणे आपल्याकडे इतरही काही उत्पादन आहेत, जसं वेस्ट डिकम्पोजर. वेस्ट डिकम्पोजरने जेव्हा तुम्ही मल्चिंग करता, ग्रास कटर वापरणार, मल्चिंग करणार, तेव्हा त्या वेस्ट डिकम्पोजर का तुम्ही त्याच्यावर मारलं तर कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर जरा होते आणि तुमच्या जमिनीला रेडी खत मिळण्यासाठी मदत होते.